Nak Niranjan Om Hat Swaha. Ram Ram Bua. Ram Ram. कोण रे तू? मी सावळे माती आणि तो मडकी बनी तोन बाजारात जाऊन येऊ की तू. मला एक सुंदर बायको आहे. ती माई आहे. कळत काय तुला? तू कोण आहे? म्हणजे तुम्हाला अजून ओळखलं नाही वाटत? अरे काय ही लुंगी वाढलेली दाढी तिकी असं पुशीत जायले. खायच सर्दी होई उद्यापासून पुशीत. काम काय कांड? अरे मला एक आहे ना समस्या आहे. मला सकाळीच उठायला लागत. गाडवा सारखी काम करायला लागत्यात. मला या संसाराचं आहे ना पर कटण आलंय रे. अरे संसार करावा नेटका. संसाराला कटवून कसं बरं चालेल? तुला कस काय कळेल? तुला नको वरण ना बायका म्हणे आमचं प्रवचन ऐका. मला एक मुलगा बी आहे. त्याचं नाव लय मस्त आहे. त्याचं नाव वर्षी आहे. वर्षा वर्षा. हा मग त्याचं लग्नच ठरत नाही रे. मुलगी पाहिजे काय? हा हो तो विचारून कस काय करू मग मंडळी पाहू का काय याच्या पोराला पोरगी? बोलू का गंगेला परश्याला? नको नको तू येत असतं. दरवाजा हात आणि डोळ मीट. ए बुवा काय रे तू आता हात झालाय लावला नंतर काय काय झालाय लावशील? अलक निरंजन ओम फट स्वाहा. अलक निरंजन ओम फट स्वाहा. अलक निरंजन ओम फट स्वाहा. भाई अपने अर्थ के लिए मैंने एक रिश्ता लाया. पिछले बार का रिश्ता चला गया लेकिन इस बार का चला गया. नहीं भाई ये रिश्ता बहुत चांगला है. भगवान का जी सब कुछ है मेरे पास. बोलते ये तो मुझे छोड़ते ये तो मुझे इज्जते काम दे तू मतलब. कब जाना है? कब जाना नहीं उसको लेके आता हूँ तुम्हारे. अच्छा ठीक है मैं जा आगे जाके तैयारी करता हूँ. जाओ जाओ चला आता मैं ध्यान लगी हूँ. अलग निरंजन ओम फट स्वाहा. या भुवाने मला कुठं सोडलं काय ना भुवा? तस हे मला माझ घर दिसत पण तस म्हणायला त्या भुवाने मला तिकडं नेलत. तिथं आग 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 एक सो एक मॉडेल होत आणि आमचं उपयोग नाही कारण ती माझी बायको आहे. मी माझ्या गंगेला बोलतो गंगे. ए गंगे 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 मी आत्ताच आलो. ए तू बाई आहे का बोकड? काय म्हणते तुला कळत का नाही काय? त्यांनी मी चहा प्यायला म्हणते. हो चहा प्यायला चहा प्यायला साखर काय तू आपण जिंकून आणली. आता कस आपलं लगीन चार दोन माणसं येणार त्यांचं बघाय नको ग तुला. तुमचं कसं झालंय माहिती का? मला माझ झालंय जड आणि शेजारी म्हणते बाबा आपण कर जे करायचंय ना ते आखं मी करणार. काय पारशाला चाले येणार गाड्या चाल. मंडळी गंगेन परीक्षे गेले आता मला बी जायला पाहिजे. चला 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 शायद लडकीवाले आते हो. आएंगे आएंगे.
लडका नाही लडक्याचा लडका कुठे ए गंगे वर्ष्या सुटली देऊ का मानलं ना हो आर्चीला बोलव ना ए आर्ची चाल की मी कुठं म्हणजे मला नाही आवडत मराठी साहित्य कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू आय लव्ह यू ए गंगे तिचं पाय बघ मला तुडवलं तिने माझं नाव आर्ची नाही आर्ची पाटील अर्चना पाटील माझ्या छंद मला बुलेट चालायला आवडत ती पोवायला आवडत मला बी आवडते आई मला पवायला जायचं शिक्षण काय झालंय तू आता का पाया मी विसरले माझं शिक्षण एम एस सी आय टी माझं हायस्ट आहे 25 टक्के अरे मी चौथीस मला काय विचारित आमचा पोरग आहे ना फिट्टर रे फिट्टर गाड्या नीट करीतो माणसं नीट करीतो तुला किती टक्के आहे ग मगाशी सांगितलं ना 25 टक्के 25 तुला किती होते माहितीये का 20 टक्के होते 20 तुम्ही बोलणं करावा जा जा बोलणं करून घ्यायला जावा आता आपण जरा शिक्षण देण्याचं बघू हुंडा काय पाहिजे तुम्हाला मला मला शाळाचं वावर पाहिजे त्याच्यात बुज घेऊन राहते ते मला ए गंगे तुला अजून काय मागायचंय का मला एक जर्सी गाय पाहिजे जर्सी गाय काय लागा आपल्या काय ना परिचय होळू आपला त्याच्यासाठी पाहिजे त्याच्यासाठी काय असं पहिलवान होईन तेव्हा ना त्या गाय जर्सी गायचं नाव आहे ना आपण पिंटी ठेवू पिंटी तिच्या गळ्यात घंटी बांधू आणि तिला भूक लागल्यावर मग ती मान हाली भूक लागल्यावर मान हाली पण तिला खायला काय देणार इकडे बापाची भेंडी भेंडी यांच्या बापाची काय मग माग मला नऊ दोन पोती पेंड पाहिजे अजून काही मागायचंय का मागायचंय का काही मला तर नाही वाटत बा का तुला नाही वाटत पण मला वाटत ते मला आहे ना अजून 40 रुपये पाहिजे 40 रुपये का आला बेकार गमराय माई गायची आप संपली तेव्हा लागत अजून काय नको बाद झाले हे आपल्या औकातीपेक्षा जास्त मागून राहिले पंडित तुम्ही त्यांच्या कानामध्ये थुकू नका कान मला पारशा पसंत आहे आय लाईक पारशा अरे पण तुम्हाला काय रिद्वत आहे का नाही मला आरती पसंत आहे मला पारशा पसंत आहे तुमच्या घरी काय रिद्वत आहे का नाही घर आमच्या घरी एखादं पाहुणं आले होते याला चहा नाही आंघोळी घालली तर तुमच्याकडे चहा नाही पाणी नाही पाणी आणलं मला मिशरी दुखू दे मारी एक चहाच घोळ मग काय मारू का नाही मार ना त्यांना काय कमी ए गंगे गंगे अच्छी आहे का फुळ पाणी घेत गळू लागत पाणी नाही दिसत दिसत का ग्रीन टी ग्रीन टी इंग्रजी इंग्रजी
अरे त्यांना दिलं पण मला दिलाच नाही. तर अर्धा पे जाऊन दे दोघांना, दोघं पसंत मग काय करायचं. बरं मी माझ्या बहिणीसाठी काही करू शकतो, तिला तुम्हाला हा. बरं चालून चालून मग लगेच लग्न लावून घ्यायचं काय. हे बोवा मी जेवायला जिद आणू. मी पण उपाशीच. हा मग काय मग दारा अंतर पाट्यान मग काय. अंतर पाट पण आणलंय माय लोकी जेवले काढलं काढलं बाई कार्य खालून घ्या. आपल्या लग्न तू शिकली असं ना मग मन वाले वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला चुकी केली जाऊन द्या. मुलगी लग्न करून आपल्या घरी येते तिला आपलं किती बनवायचं आहे तुम्ही हुंड्यावरून ठरवता. हुंड्यावरून एवढं सांगायचं आहे की लक्ष्मी उंबरठा ओलांडून लक्ष्मी येते घरात. उंबरठा ओलांडून लक्ष्मी येते घरात मग त्या लक्ष्मीला लक्ष्मी आधी का बरं चालता आहे कोणाक उत्तर. Hello.
तरुणाला पोटी धरू नका.